भाजपाच्या यशाचे किंगमेकर कराड उत्तरमधील रामकृष्ण वेताळ हेच ठरतील. कराड उत्तरमधील घराणेशाही संपवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूयात. आपण या चिंतन मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि या चिंतन मेळाव्याच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीनं एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपलाय आणि त्या कार्यकर्त्याचं नाव जेट्टी भिंगरदेव आहे. जेट्टी भिंगरदेव यांनी यापूर्वी कराड उत्तरमधून भारतीय जनता पार्टीमधून कमळाच्या चिन्हावरून निवडणूक लढवली होती. आज ते आपल्यामध्ये नाहीत. आपण सर्वांनी त्यांना थोडी श्रद्धांजली अर्पण करूया. या जनता पार्टीमध्ये एक ब्रीदवाक्य आहे आणि ते काय? सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी. आणि या एका प्रिन्सिपलनं हे भारतीय जनता पार्टीचं काम चालत असतं. आणि आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून काम करत असतो. या स्टेजवरची जी काय मंडळी आपल्याला दिसत आहे ही मंडळी एका समान उद्देशाने या स्टेजवर बसलेली आहे. आणि तुम्ही यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं, हे आमचे बाळासाहेब शिंदे सरपंच आहेत हनुमानवाडीचे, याचबरोबर इकडे आमचे नलडे भाऊ आहेत, त्याच्यानंतर पहलवान आहेत, स्तुरंज तात्या आहेत, आमचे महेश कुमार जाधव आहेत. या सगळ्यांचा एक समान उद्देश आहे, राजकीय समान उद्देश. आणि बाबा तो राजकीय समान उद्देश साध्य व्हावा त्यामुळे ते काँग्रेसमध्ये असायचे. तो राजकीय उद्देश साध्य व्हावा म्हणून आम्ही भाजपमध्ये असायचो. आणि तो राजकीय उद्देश साध्य व्हावा म्हणून आबा शेतकरी संघटनेत आहे. आणि तो राजकीय उद्देश काय? की या कराड उत्तरमधले जे प्रस्थापित आमदार आहेत, या प्रस्थापित आमदारांचा कधी ना कधीतरी पराभव व्हावा आणि कधी ना कधीतरी त्यांची पाठ या कराड उत्तरच्या मातीला लावावी, या समान उद्देशाने आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या पार्टीमध्ये विखुरलो गेलेलो होतो. आणि महेश बाबांचं दुर्दैव असायचं की ते ज्यांच्याशी जुळवायला जायचे त्यांच्यावरच बाळासाहेब परत असायचे. शेवटी गडी कटाळा म्हणलं या आता आमच्याकडे. आमच्याकडे बाळासाहेब पाटील येऊ शकत नाहीत कारण हिंदुत्वाचा जो विचार आहे तो हिंदुत्वाचा विचार पचवायला मायच दूधच प्यावं लागतं. आणि हा हिंदुत्वाचा विचार राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पचवू शकत नाही. मग या कराड उत्तरमध्ये या प्रस्थापित आमदार आहेत, या प्रस्थापित आमदारांना जर धोबीपछाड करायचं असेल तर आपला सुद्धा एक समान हेतू असायला पाहिजे की या आमदारांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे. आणि हे काम आज नाही सुरू झालेलं, हे आबांनी आत्ता भाषण केलं की नाही या आबांच्या प्रश्न सुरू झालेलं आहे. पण आबा तुम्हाला यावेळीची खात्री सांगतो की यावेळी आपण त्यांना आसमान दाखवणार आहे. गेल्या हीच आमची इच्छा आहे. आज साहेब तुम्ही या कराड उत्तर मतदारसंघात खूप काय दिलंय, खूप निधी दिला आहे, खूप प्रेम केलंय, असंच प्रेम. पण एक दिवस तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, एक दिवस या कराड तालुक्यातला रामकृष्ण वेताळ साहेब नावाचा एक दिवस का होईना पण आमदार असणार हा माझा शब्द आहे.
सहन केला तरी पण साहेबांनी आम्हाला कायम एक शिकवण दिली, भारतीय जनता पार्टी हा आपला शिस्तीचा पक्ष आहे, अक्षय कधीच ही नाही, आपण भारतीय जनता पार्टीच कार्य करताय, कधी ना कधी आपला नक्कीच सन्मान करेल पक्ष। साहेब अजून आम्ही किती दिवस वाट बघायची बघत तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कधीच तुमच्या पुढे जाणार नाही, आमची पण एकच आहे इच्छा आहे पहिल्यापासून, आम्ही पण 2014 पासून संघर्ष करतोय की इथल्या विद्यमान आमदाराला पाडायचं आहे, पण त्या विद्यमान आमदाराला पाडता पाडता आमच्या कराड तालुक्यावर होणारा अन्याय पण साहेब कुठेतरी थांबला पाहिजे, आमच्यावर माणसावर होणारा अन्याय पण काहीतरी कुठेतरी थांबला पाहिजे, हीच आमची मनापासून इच्छा आहे। किती दिवस साहेबांनी सहन करायचे आम्ही सांगतो, आमच्या गावातील एक नाभिक समाजातला एक